सब्सक्राइब करा महानुभाव प्रतिथि पंथ चैनल ला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करने साथी। दंडवत प्रणाम, जय श्री कृष्ण। लीला चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण एकंदरीत तीन लीळेचा अध्ययन करणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे स्वामींनी भुटोबासांना क्षोर करायला लावली, परंतु मग शेवटी भुटोबास क्षोर करतात की नाही हे आपल्याला समजणार आहे। तुम्हाला सांगू इच्छितो, आतापर्यंत जेवढे काही लीळा आपण पाहिल्या ज्यामध्ये भुटोबास तिथे आलेले आहेत स्वामींच्या सन्निधानी, तर त्या प्रत्येक लीळेमध्ये भुटोबासांचे केस जे आहेत ते खूप लांब आहे। लांब म्हणजे काय? तर अक्षरशः त्यांची वेणी होती घातली। आता तुम्हीच विचार करा, जो व्यक्ती वेणी घालत असेल स्वतःच्या केसाची, म्हणजे त्या व्यक्तीचे केस किती लांब असतील? तुमच्या डोळ्यासमोर चित्र आलंच असेल। तर असे लांब केस होते भुटोबासांचे, आणि साहजिकच आहे केस असले म्हणजे उवा असणार त्याच्यामध्ये, तर भुटोबासांनाही उवा झालेल्या होत्या। आणि वर कळस असा झाला की ती ऊ जी आहे भुटोबासांच्या डोक्यातली ऊ ही स्वामींच्या मानेवर येते, ते सर्व आपल्याला सविस्तर माहिती होणारच आहे। तर ही एक लीळा आपण सविस्तर पाहणारच आहोत, भुटोबासांची आणि स्वामींची काय हे नेमकं क्षोराचं प्रकरण आहे हे आपण सविस्तर जाणून घेणारच आहोत। दुसरी लीळा आहे महादाईसा स्वामींना विनंती करतात की मी स्वामींच्या ठिकाणी दिवाळी सण साजरा करणार आहे। तर मग स्वामी दिवाळी सण कसा साजरा करतात जालन्याला हे आपण आजच्या या सत्रामध्ये पाहणार आहोत। तिसरी लीळा आहे भट्टोबास आणि महादाईसा या दोघांना पण स्वामी रुद्धपूरला पाठवतात। तर अशा एकंदरीत तीन, आणि चौथी एक लीळा घेऊन टाकू सोबतच आपण, छोटीशी लीळा आहे महादाईसा नी जे काही वस्त्र अर्पण केले होतं स्वामीच्या ठिकाणी, तर त्याच वस्त्राची अंगी स्वामी भुटोबासांना देतात। तर अशा एकंदरीत आपण चार लीळा आजच्या या सत्रामध्ये पाहणार आहोत। नेहमीच्याप्रमाणे हे स्वामींचं चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तुमचे जे फेसबुक पेजेस असतील महानुभावपंथीय, फेसबुक ग्रुप असतील, व्हॉट्सअप ग्रुप असतील, त्यावरही हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। नवीन दर्शकांसाठी सांगू इच्छितो, नवीन दर्शकांना लीळाचरित्र समग्र ऐकायचं असेल, जे काही 1200-1300 लीळा असतील त्या सर्व जर तुम्हाला अनुक्रमे ऐकायची इच्छा असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी दररोज जे स्वामींचं नवनवीन चरित्र अपलोड करत असतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला दररोज येत राहील, आणि तुमच्याकडून एकही स्वामींचं चरित्र सुटणार नाही। आणि आजची विशेषता सांगू इच्छितो, आजपासून तुम्हाला आपल्या या चॅनलवर लीळा चरित्राचे दररोज 2 व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत, एक दुपारी 2 वाजेच्या दरम्यान आणि दुसरा व्हिडिओ तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे रात्री 8 ते 9 दरम्यान। तर संध्याकाळच्या व्हिडिओची वाट पहा, संध्याकाळी पण आपल्याला रात्री 8 ते 9 दरम्यान एक मी व्हिडिओ देणारच आहे। तर रात्रीही स्वामींचं स्मरण करता करता झोपी जा, यासाठी आपण हा उपक्रम चालू करणार आहोत। तर आज रात्री 8 ते 9 दरम्यान तुम्हाला एक नवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये स्वामींचं नवीन चरित्र तुम्हाला ऐकायला मिळणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे एलाईसांनी भाऊबीज कशी केली, आणि दुसरी एक लीळा आहे स्थानपरा देवता कथन, असे 1-2 लीळा तुम्हाला आज रात्रीच्या सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। दंडवत हो। लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 479 भटाकर विक्षोर करवणे स्वामींनी भुटोबासांना क्षोर करायला लावली। गोसावी भटाकरवी पूर्वी क्षोर करवित होते भुटोबास ते धवा क्षोर न करीतीची, ह्यापूर्वी पण स्वामींनी एकदा भुटोबासांना क्षोर करण्यासाठी सांगितलं होतं, परंतु भुटोबासांनी त्यावेळेस क्षोर केली नाही। एकुदी गोसावी आसनी उपविष्ट असती, क्षोर म्हणजे डोकी करणे, चाटी करणे, टकली करणे, त्याला क्षोर बोलतात।
तर एके दिवशी स्वामी असेच आसनावर बसलेले होते. गोसाव्यांचा श्रीकंठी उडसली होती स्वामींच्या श्रीकंठावर, म्हणजेच गळ्यावर, कंठावर उडसलेली होती, अशी चिटकून बसलेली होती. गोसावी श्रीकर ऊ ऐसी दाखविली, स्वामींनी ती ऊ अशी काढली आणि दाखवली. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात, घेखिले गा के बिढार घेतले असे. बघा या ऊने कुठे बिढार घेतलेला आहे, कुठे चिटकून बसलेले आहे आमच्या कंठावर. आणि पुढे स्वामी म्हणतात, येथ स केसियांचा उपद्रव असे. इथे आमच्या इथे आता हल्ली स केसियांचा, म्हणजे ज्यांना केस जास्त आहेत त्यांचा हल्ली खूप उपद्रव होत आहे आम्हाला. अक्षरशः त्यांच्या डोक्यातल्या उवा आमच्या मानवर, गळ्यावर, कंठावर येऊन बसलेले आहेत आणि आमचंही रक्त पित आहे, असं स्वामी म्हणतात. ते भटो बासा उमटेची ना, ते भटोबासांना काय उमटलं नाही, म्हणजे समजलं नाही. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात, वानरे अक्षोर करागा. आणि मग स्पष्टपणे स्वामी म्हणतात भटोबासांना, कारण असं मोघम बोलल्यानंतर भटोबासांना काय समजलं नाही स्वामींचं बोलणं. आणि मग शेवटी स्वामी स्पष्टच बोलतात भटोबासांना की वानर्या आता तुम्ही क्षोर करा, डोकी करा. भटोगेची होते, भटोबास काय बोलतच नाहीत. भटोबासांना केस फार प्रिय, केस तसेच ठेवायचे ते भटोबासांना. मग गोसावी उभे ठाकले, स्वामीच उभे राहतात. दोही श्रीकरीच्या बाह्या वरतिया केलिया, दोन्ही श्रीकराच्या बाह्या स्वामींनी वर केल्या. गोसावी मानेवरी श्रीचरण ठेविला, स्वामींनी भटोबासांच्या मानेवर श्रीचरण ठेवला, म्हणजे पाय ठेवला. श्रीकरे वेणी धरली, हाताने वेणी धरली स्वामींनी. आनागा सुरू, स्वामी म्हणतात अनाबर आता सुरी किंवा वस्त्रा. सुरू म्हणजे काय याचा जसा जसा अर्थ, तर सुरू म्हणजे सुरीच होते, कारण एवढी जाड वेणी आहे त्यांची भटोबासांची, तर वस्त्राने थोडी कापल्या जाणार आहे. कापल्याही जाईल वस्त्राने, त्याचा विषय नाही, परंतु वेळ लागेल. परंतु स्वामींनी ते काय शब्द वापरलेला आहे, सुरू आणा, म्हणजे काय तर सुरी आणा. मोठा चाकू आणला तर लगेच तुटल्या जाईल ती वेणी. आता तुझा कवणूरा खेल, शेवटी स्वामी म्हणतात आता मी धरलेली आहे तुझी वेणी, तुझ्या मानेवर पाय ठेवलेला आहे आणि आता मी ही वेणी कापणार आहे तुझी. कोणाला म्हणतात स्वामी, भटोबासांना. आणि आता तुला कोण राखणार आहे माझ्यापासून, असं स्वामी म्हणतात. भटी म्हणितले, भटोबास म्हणतात, जी जी क्षौर करीन. भटोबास पटकन म्हणतात, जी जी क्षौर करीन, बरं का आता क्षौर करतो मी. सर्वज्ञ म्हणितले, यावर स्वामी म्हणतात, आता असो द्या, आता असू द्या, आता काय तुम्ही गडबड करू नका क्षौर करण्याची. तुम्हा परमेश्वरपुरा जावे असे, तुम्हाला परमेश्वरपूरला जायचं आहे आणि त्यामुळे क्षौर करायचं, आता तुम्ही सध्याला रद्द करा. तेथोनिया मग क्षौर करा. स्वामी म्हणतात रुद्धपूरला जाऊन या परमेश्वरपूरला, आणि तिकडून आल्यानंतर मात्र क्षौर करा, बरं का. आणि असं म्हणून स्वामी त्यांना सोडून देतात. पूर्वार्ध लीळा क्रमांक 480. महादायसी महात्म्या दिवाळी सण करवणे, महादायसी महात्म्या दिवाळी सण करवणे, म्हणजे स्वामींनी महादेसा करवी महात्म्यांच्या ठिकाणी पण सण करायला लावला, दिवाळी सण साजरा. महादायसी विनविले, जी जी मी गोसाव्यांचा ठाई दिवाळी सण करीन. महादायसांनी विनंती केली, जी जी मी स्वामींच्या ठिकाणी दिवाळी सण साजरा करणार आहे. सर्वज्ञ म्हणितले, महात्म्यासही तू करा. स्वामी म्हणतात ठीक आहे, परंतु महात्म्यासहित करा, म्हणजे आमच्या ठिकाणी दिवाळी सण साजरा करा, आम्हालाही आंघोळ घाला, चांगली कुटुंब वगैरे लावून, आणि महात्म्यांना पण. तुमचे असे ते तुम्ही करा, तुमच्याकडे जे काही सामग्री आहे, साधन सामग्री दिवाळीची सण दिवाळीचा सण साजरा करण्याची, त्या साधन सामग्रीने तुम्ही दिवाळी सण साजरा करा. आणि जर काही पुरलं नाही, न पुरे ते बाईसा ते मागा, जर काही तुम्हाला कमी पडलंच तर बाईसांना मागा. हो काजी, महादेसा म्हणतात ठीक आहे. मग सांज वळे महादायसी पाण्याची सामग्री केली. महादायसांनी
आदल्या दिवशीच संध्याकाळी पाणी जमा केलं, पाण्याचे भांडे वगैरे भरून ठेवले, दुसऱ्या दिवशी सकाळी उपयोगात येतील म्हणून, आणि चिकसा तेल मायसाचा घरणी आणला, जे काही इतरत्र सामग्री लागत होती, चिकसा तेल हे सर्व उमायसाच्या घरून आणलं. चिकसा म्हणजे काय तर सुगंधित द्रव्याने तयार केलेला एक पदार्थ अंगाला लावण्यासाठी. मग प्रातः काळी गोस्वामी असे पुढू झाला, आपण असे म्हणू शकतो ज्याप्रमाणे आपण तिळाचं हे करतो, उठणं करतो दिवाळीच्या दिवशी, त्याप्रमाणे तिळाचं किंवा मग त्याच्यामध्ये दुसरी काही सामग्री टाकून सुगंधित असं ते तयार केलेलं होतं. तर हे सर्व तयार केलं कोणाच्यातून आणलं पण हे तर उमायसाच्या घरून आणून ठेवलं. मग प्रातः काळी गोस्वामी असे पुढू झाला, सकाळी सकाळी स्वामी उठले, गोसाव्यासी आसन रचिले, स्वामींसाठी आसन रचलं महादेसांनी, भक्तिजना पाठ पासवडिले, भक्तिजनांना पण पाठ पासवडिले म्हणजे काय, नुसता पाठ नाही, पाटावर पासवडी टाकलेली आहे, कपडा टाकलेला आहे पाटावर स्वामी भक्तजनांना पण बसण्यासाठी. जोनळ्याचा चौकू भरिला, जोनळे म्हणजेच ज्वारी, ज्वारीचा चौक भरिला म्हणजे पाटावर कपडा टाकला आणि कपड्यावर पुन्हा ज्वारीने शेष भरला म्हणजे अशी डिझाईन काढली बसण्यासाठी, चौकोन आणि मध्ये अशी एक फुलली, तर त्याला चौक असं बोलतात. ती कशाची काढली, ज्वारीची. गोस्वामी आसनी पविष्ट झाले, स्वामी बसले आसनावर, भक्तजनी गोस्वामी असे जे बसले, महादायसी गोस्वामी अशी ओवाळणी केली, भक्तजनी ओवाळली, भक्तजन पण स्वामीच्या जवळ बसले, महादायसांनी स्वामींना ओवाळणी केली, भक्तजनांना ओवाळणी केली. गोस्वामी असे विडावळ दिला, स्वामींना विडा दिला, भक्तजनाशी तांबूळ घेतले, तांबूळ दिले, सर्वज्ञ म्हणतले तांबूळ घ्या ग, मग गोसावी महादेशाशी तांबूळ दिले, मग स्वामींनी पण महादेशाला तांबूळ दिलं. गोसावी अशी मर्दना दिली, उरलेल्या चिकसेंतू आणि कुचिकसा घातला, स्वामींना मर्दना दिली कोणी, महादेशांनी, मग उरलेल्या चिकस्यामध्ये दुसरा थोडासा चिकसा टाकला आणि तो भक्तजनाशी दिला, भक्तजनांना दिला, भक्तजनी एकमेकाची अंग उठिली, एकमेकाला सर्व व्यवस्थित उठणं लावून घेतलं भक्तजनांनी. गोसाव्यांच्या श्रीमुखी तेल ओळगविले, स्वामींच्या श्रीमुखावर तेल टाकलं, उरले तेल ते आणतो आणि तेल घातले, उरलेल्या तेलामध्ये दुसरे तेल टाकलं, ऐसे भक्तजनाशी दिले, भक्तजनांना देऊन टाकलं. एकमेकाचे माथे माखिले, भक्तजनांनी एकमेकाचे डोके सर्व माखून घेतले तेलाने. मग गोसाव्यांशी सोंडीवरी आसन झाले, स्वामी सोंडीवर जाऊन बसले, श्रीमुखी भोगी ओळगविली, स्वामींच्या श्रीमुखावर भोगी ओळगवली, श्रीमुखीच्या पिळे आणतो आणि भोगी घातली. श्रीमुखीची पिळे म्हणजे काय तर स्वामींचे केस थोडेसे लांब झालेले असेल कदाचित आणि त्या केसामध्ये भोगी घातलेली आहे म्हणजे काय तर केस नरम राहावेत. जसं आपण हल्ली बघतो लोक हेअर कंडिशनिंग वापरतात केस नरम राहण्यासाठी, केमिकलचं हेअर कंडिशनर असते सध्याला, तर जुन्या काळामध्ये केमिकलचं हेअर कंडिशनर नसायचं, तर कशाचं असायचं, नारळाचं, नारळाचं पेस्ट केलेलं असायचं ओल्या नारळाचं आणि ते लावायचं डोक्याला, तर ती अशी भोगी तयार केलेली होती म्हणजे काय केस नरम राहावे, त्वचा नरम राहावी, कारण नारळामध्ये ओल्या नारळामध्ये तर तेलाचा अंश असतोच आणि एकदम स्निग्ध असते नारळ. श्रीमुखीच्या पिळे आणतू आणि भोगी घातली, पुन्हा भोगी घातली, भोगी म्हणजे काय समजलं का, नारळाचं पेस्ट, नारळ आणि तीळ कुठून तयार केलेलं, किंवा मग तीळ नसतील तर फक्त नारळाचं, केस नरम राहावेत म्हणून. आता पण आपण नारळाचं तेल लावतोच केस नरम राहावेत म्हणून, तर जुन्या काळामध्ये आंघोळ करताना पण ओलं नारळ कुठून लावायचे, जसं आपण हल्ली बघतो लोक शॅम्पू लावतात, तर त्या काळामध्ये केस स्वच्छ केल्यानंतर ते केस नरम राहावेत म्हणून ओलं नारळ कुठूनही लावायची. ऐसी भगती जनासी दिली, भक्तजनाला दिली भोगी, भक्तजनाचे माथे माखिले, भक्तजनांनी ती भोगी होती ती डोक्याला लावून घेतली. मग गोसाव्यांशी मादने झाले, मग स्वामींना मादने झालं म्हणजे आंघोळ झाली. महादायसी गाडू ढाळती, महादायसा तांब्याने पाणी टाकत होते स्वामींवर. बाईसे शिमगुटी चोखीती, आणि बाईसा शिमगुट काय करायचे, चोळायचे, स्वच्छ करायचे, कारण बारीक बारीक कण खोबऱ्याच्या डोक्यात होते ते ओल्या खोबऱ्याचे ओल्या नारळाची, तर ते बाईसा धुवायच्या, महादेवसा पाणी टाकायच्या तांब्याने. श्रीमूर्ती प्रक्षाळीची, बाईसा श्रीमूर्तीवरून हात फिरवायच्या, पूर्ण स्वच्छ करायचे श्रीमूर्ती, स्वामीचं अंग जे आहे ते स्वच्छ करायच्या बाईसा, आणि पाणी महादेवसा टाकायच्या. भगती जन सोंडी एकळी, जिगवणी गोसाव्याचे नी उदके नहाले, स्वामी वर बसलेले आहेत आणि भक्तजन खाली बसलेले आहेत. सोंडी म्हणजे काय, मी आतापर्यंत बऱ्याच वेळा अर्थ सांगितलेला आहे सोंडी कशाला म्हणतात,
तर जिथे पायऱ्या असतात त्याच्या बाजूने जशी आपण रेलिंग करतो जुन्या काळामध्ये हत्तीचं तोंड करायचे दरवाजापाशी आणि लांब अशी सोंड सोडलेली असायची त्याला सोंडी म्हणतात. तर उंचवटावर होती साहजिकच आहे पायऱ्या जिथे असतात तिथे उंचवटा तयार होतो आणि त्या सोंडीवर स्वामी बसलेले होते. म्हणजेच जे हत्तीचं तोंड आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला बसण्यासारखी जागा असायची उंचवट्यावर तिथे स्वामी बसलेले आहेत आणि वरून स्वामीच्या अंगावर पाणी टाकत आहेत महादाईसा बाईसा अंग चोळत आहेत आणि खाली भक्तजण बसलेले आहेत म्हणजे स्वामींच्या चरणोदकाने खालचे भक्तजण अंघोळ करत आहेत. किती दैवाचे भाग्याची बघा ते. तर असे भक्तजण खाली बसून अंघोळ करत होते. श्रीमुकुटावरी गाढू ढाळीती गोसावी श्रीकर दोन्ही श्रीमुकुटावरी ठेवीती आणि शेवटी श्रीमुकुटावर गाढू ढाळीती महादेवांनी शेवटी शेवटी आता डोक्यावर पाणी टाकलं आणि स्वामींनी काय केलं डोक्यावर दोन्ही श्रीकर असे धरले वर दोही कोपरे चेनी पाणी भक्तीजण नाहती डोक्यावर हात ठेवले म्हणजे दोन्ही कोपरे असे बाजूला बाजूला झाले आणि त्या दोन्ही कोपऱ्याच्या त्या उतारानं दोन्ही धारा अशा खाली पडू लागल्या कोपऱ्याला. कोपऱ्याच्या आधाराने पाणी सर्व खाली उतरत होतं डोक्यावरच आणि दोन्हीकडून दोन धारा लागल्या होत्या. तर त्या दोन्ही धारेच्या खाली भक्तजण बसलेले होते आंघोळ करण्यासाठी. ऐसी गोस्वामी ऐसी मादने झाली अशा प्रकारे स्वामींना आंघोळ झाली. मागवते गोसावी भवते पाणी नहान विले आणि मग नंतर दुसरं पाणी अजून दिलं भक्तीजनांना आंघोळ करण्यासाठी. मग महादायसी अक्षोवण केली भक्तजनांची पण आंघोळ झाली आणि महादायसांनी मग ओवाळणी केलेली आहे. आंघोळ झाल्यानंतर दिवाळीची आपल्याला माहितीच असेल आपल्याही घरी आपल्याला ओवाळतात आंघोळ झाल्यानंतर. तर त्याच प्रकारे महादायसा पण स्वामींना ओवाळायला आलेले आहेत. गोसावी असी ओवाळले स्वामींना ओवाळलं. मग गोसावी वस्त्रे वेढली मग स्वामींनी वस्त्र प्रावरण केले. आसनी उपविष्ट झाले जिथे आसन होतं स्वामींचं बसण्याचं तिथे जाऊन स्वामी आसनावर उपविष्ट झालेले आहेत म्हणजे बसले. चंदनाचा आडा रेखला स्वामींना चंदनाचा आडा रेखलेला आहे म्हणजे आडवा असं चंदन लावून टाकलेलं आहे कपाळावर. मग गोसावी अशी ओवाळणी झाली पुन्हा आसनावर बसल्यानंतर तिथे पुन्हा एकदा ओवाळणी झालेली आहे. भक्तीजण ओवाळले भक्तजणांना पण ओवाळणी झाली. मग दिसू निघाला म्हणजे बघा दिवस निघायच्या अगोदर सर्वांच्या आंघोळी आटोपलेल्या आहेत. दिवाळीच्या दिवशी अशीच आंघोळ केली पाहिजे. आपल्याला इथे उदाहरण दिसते की स्वामींनी आंघोळ कधी केली दिवस निघण्याच्या अगोदर स्वामींची आंघोळ आटोपल्यावर भक्तजनांची आंघोळ आटोपल्यावर मग नंतर सूर्योदय झालेला आहे. बाईसी आपुला निमस्तु पूजा सुरू केला. मग बाईसांनी जो दररोजचा त्यांचा ठरलेला होता पूजावसर त्रिकाळ पूजावसर जे बाईसा करायचा तो नियमस्त म्हणजे काय तर नियमाचा पूजावसर जो नियमाचा बाईसांचा पूजावसर होता तो पूजावसर बाईसांनी केलेला आहे. आणि मग असा पूजावसर झाल्यानंतर स्वामी विहरणाला गेले. महादायसी उपहारून निफजविला इकडे महादायसांनी स्वयंपाक केला उपहार केला तयार स्वामींना आरवण्यासाठी. गोसावी विहरणोनी बीजे केले स्वामी विहरणावरून आले. मग गोसावी विहरणोनी बीजे केले पूजाव सुरू झाला. मग स्वामींचा पूजाव सुरू झाला. गोसावी असी ताट झाले स्वामींना ताट झालं. भक्तजनासी ठाये झाले भक्तजनांना पण जेवणासाठी पत्रवाळ्या वाढल्या. मग महादायसी ओवाळली महादायसांनी पुन्हा ओवाळणी केली. गोसावी अशी आरोगण झाली स्वामींना आरोगण झाली. भक्तजन अशी जेवणे झाली भक्तजनांना जेवण झालं. गुळा विडा झाला गुळा झाला स्वामींचा विडा झाला. ऐशी गोसावी अशी भक्तजनासही तू दिवाळी सणू झाला. अशा प्रकारे सर्व भक्तजनासह स्वामींचा इथे दिवाळी सण साजरा झालेला आहे. हिवरळी या गावी म्हणजेच जालना या शहराच्या ठिकाणी स्वामींचा दिवाळी सण साजरा झालेला आहे. तर ही दिवाळी जी जालन्याला झालेली आहे ही दिवाळी स्वामींची चौथी दिवाळी आहे. अगोदरच्या दिवाळ्या ज्या झाल्यात त्या संदर्भातले चरित्र काही सविस्तर आपल्याकडे आलेले नाही. परंतु जे जालन्याची दिवाळी आहे या जालन्याच्या दिवाळीचं सविस्तर चरित्र आपल्याकडे आलेलं आहे. पूर्वार्ध लीळा क्रमांक 481 भट महादायसे रिद्धपुरा पाठवणे. भट्टोबास आणि महादायसा यांना स्वामींनी रिद्धपूरला पाठवले. बीजेचा दिसी गोसावी हंसराजू भटोबास देवृद्धपुरासी पाठविली. बीजेचा दिशी म्हणजे ज्या दिवशी भाऊबीज असते त्या दिवशी स्वामींनी महादायसा हंसराज भट्टोबास आणि देव म्हणजेच रामदेव
या सर्वांना रुद्धपूरला पाठवलं. गोसावी महादायसा आणि हंसराजा सांघातू लाविला. स्वामींनी महादायसाचा आणि हंसराजाचा सांघात लावून टाकला की तुम्ही दोघींनी सोबत सोबत राहायचं, एकटं राहायचं नाही. म्हणजे नाही तर एक किल्ला एक सोडून निघाली पुढे, एक राहिली मग, अशी म्हणजे सांगात तुटू देऊ नका तुमचा, असा सांगा स्वामींनी लावून दिला. महादायसाशी विधी लिहिला, महादायसांना विधी सांगितला. महा तुम्ही सांगाते यावे नाही, म्हणजे महात्म्याच्या सांगाते तुम्ही येऊ नये. महा तुम्ही सांगाते जावे नाही, म्हणजे महात्म्याच्या सांगाते जाऊ नये येऊ नये, म्हणजे त्याच्यासोबत फिरू नका तिथे गेल्यानंतर, असं स्वामींना सांगायचं होतं. भीतरी निद्राण करावी, श्रीप्रभू महाराज जिथे झोपतात तिथे झोपू नये, तिथे तुम्ही निद्रा करू नका, दूर निद्रा करायची. असं स्वामी इथे तिथे राहण्याची अस्थिपरी निरूपण करत आहेत महादायसांना. श्रीप्रभूची प्रवृत्ती न भंगावी, श्रीप्रभू महाराजांची प्रवृत्ती तुम्ही भंगू नये, अशी आज्ञा स्वामी महादायसाला करतात. तैसीची महादायसे बाहेरी निघाली, महादायसा बाहेर निघाल्या. गोसावी हंसराजा ते बोलविले हंसराजाया. स्वामींनी लगेच हंसराजाला बोलवलं, महादायसा निघून गेल्या बाहेर आणि स्वामींनी हंसराजाला बोलवलं आतमध्ये. हंसराज तिथे आल्या. सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी त्यांना निरूपण करतात. येथीची प्रवृत्ती एकत्र उठती बैसती झने काही आणोनी आण घ्या हो या सकर्डिया गायी असती. स्वामी म्हणतात हंसराजाला, बाई ह्या महादायसा भट्टोबास रामदेव हे सर्व जे आहेत ते आमच्या प्रवृत्तीमुळे एकत्र राहतील, बसतील, उठतील, खाणं पिणं, आता ते सांगत आहेत म्हणजे एकत्र तर राहतीलच, परंतु असे ते सोबतच उठत बसत आहेत आणि म्हणून झने काही आणोनी आण घ्या हो, म्हणजे तुमच्या मनामध्ये काही वाईट भावना नको यायला, तुमच्या मनामध्ये काही पाप नको यायला, बरं का, असं काही पाप घेऊ नका तुम्ही, असं स्वामी त्यांना समजावून सांगतात. कोणाला? हंसराजाला. आणि पुढे स्वामी म्हणतात की या सकर्डिया गायी असती, म्हणजे ज्याप्रमाणे ते जे करड नावाचं गवत असते ते गवत काही एवढं पौष्टिक नसते की खरंच ते गायी खातील आणि गायी फार धष्टपुष्ट होतील अशातला काही भाग नाही. त्या गवतामध्ये काही फार जीवनावश्यक तत्व नसतात गायींसाठी आणि ते गवत खाल्लं तरी काही गायी फार धष्टपुष्ट होत नाही आणि असं हीन क्वालिटीचं हीन दर्जाचं गवत खाल्ल्यानंतर काय त्या गायींना काय फार पौष्टिकता येणार आहे? नाही. त्याप्रमाणे आमची महादायसा आहे असं स्वामी सांगतात की ज्याप्रमाणे ती गायी वाळून कोळच असते, जरी ते गवत खाल्लं तिने पोटभर तरी ती काही सुधरत नाही, तसे आमच्या हे महादायसा वगैरे आहेत, गरीब गायी आहेत, ज्याप्रमाणे ती गाय असते सकर्डी गाय, तर यांच्या ठिकाणी तुम्ही काही पाप कल्पू नका असं स्वामी त्यांना सांगतात. समजा महादायसे आपुला जीवी म्हणू लागली, महादायसा असं म्हणायला लागली मनामध्ये, गोसावी काही विशेष निरोप हंसराजा देत असती. महादायसांना वाटलं स्वामी काहीतरी विशेष निरोप या हंसराजाजवळ देत आहेत की काय. तैसेची हंसराजू आली आणि तशीच हंसराज बाहेर आली, दुःख करू लागली आणि मग लागली दुःख करायला हंसराज. स्वामींनी असं का सांगितलं हंसराजाला? स्वामींनी एवढं निरूपण केलं त्यांना की मनामध्ये काही पाप आणलो का यांच्याकडे पाहून, म्हणजे याचाच अर्थ हंसराजाच्या मनामध्ये काहीतरी पाप आलेलं असेल कदाचित पूर्वी, आणि म्हणून स्वामींनी त्यांच्या मनातलं काढण्यासाठी हे निरूपण इथे केलेलं आहे हंसराजाला. दुःख करू लागली मग बाहेर येऊन दुःख करायला लागली. महादायसी पुसले हंसायसे गोसावी काय निरोपू दिलं. मग महादायसा म्हणते हंसायसाला म्हणजे हंसराजाला की स्वामींनी तुमच्याजवळ काय निरोप दिला बरं? कायसा निरोपू आई. आणि मग हंसराज म्हणते, ते हंसराज म्हणजेच ती बाई आहे बरं का, नाही तर तुम्हाला हंसराज म्हटल्यानंतर असं वाटेल की ही हंसराज म्हणजे कोणता तरी माणूस असेल, तर हंसराज म्हणजे ही एक बाई आहे. तर स्वामींनी काय निरूप दिला अशी विचारणा महादायसा हंसायसाला म्हणजेच हंसराजाला करतात. यावर मग हंसराज काय बोलते? कायसा निरोप आई, कशाचा निरोप आला माझ्याजवळ, काय निरोप वगैरे दिला नाही स्वामींनी. माझी प्रकृती दोखज रूप, माझी जी प्रकृती आहे ती खूप दोषच आहे, म्हणजे मी नसते दोष कोणावरही घेते आणि म्हणून गोसावी तुमचा परिहारू दिधल. स्वामींनी तुमचा परिहार दिलेला आहे म्हणजे तुम्ही तशा नाहीत असं स्वामींनी मला सांगितलेलं आहे,
म्हणजे तुम्ही विचार करा, स्वामी परिहार देतात म्हणजे किती अभिमान आहे स्वामींना महादायसाविषयी, भट्टोबासाविषयी। बहुत सुख झाले स्वामींनी असा परिहार दिला। सर्वज्ञ म्हणितले ते अवघे सांगितले, स्वामींनी जे जे सांगितलं हंसराजाला ते सर्व काही हंसराजाने महादायसाला सांगितले। मग भट आणि महादायसा बहुत सुख झाले, भट्टोबासांना आणि महादायसांना पण खूप सुख वाटलं की स्वामींनी आपली बाजू घेतली आणि आपला परिहार स्वतः स्वामींनी दिलेला आहे। गोसाव्यांशी आमची कणव असे, भट्टोबासांना महादायसांना असं वाटलं की खरंच आपली कणव स्वामींना आहे। हा निरोप गोसावी अनुवर्जित निघाले तेथ दीधला। मग आता हे ज्या गोष्टी झाल्या, महादायसा, हंसराज, भट्टोबास यांच्या ज्या गोष्टी झाल्या, ह्या काय लगेच स्वामींच्या सन्निधानातच झाल्या का? स्वामींच्या पासून जराशी दूर गेली हंसराज, दरवाजाच्या बाहेर आले की लगेच गप्पा गोष्टी चालू झाल्या का? नाही। चरित्रकार समोर सांगतात हा निरूपू गोसावी अनुवर्जित निघाले तेथ दिला। स्वामी अनुवर्जित जिथपर्यंत आले त्याने तिथून समोर निघून गेल्यानंतर मग हंसराजांना सर्व व्यवस्थित सांगितलं की काय प्रकरण घडलं नेमकं ते। तर आपण जर चांगले असलो तर परमेश्वर किती अभिमान देतात, परमेश्वर परिहार देतात आपला, फक्त आपण चांगले राहिलो पाहिजे तर परमेश्वर आपला नक्कीच अभिमान घेतील। जसा अभिमान स्वामींनी भट्टोबासांचा महादायसाचा घेतलेला आहे आणि या दोघांनाही नंतर सुख झालं की स्वामींनी आमची बाजू मांडली म्हणून। पूर्वार्ध लीळा क्रमांक 482, महादायसा वस्त्राची अंगी भटा देणे। ह्यापूर्वी महादायसांनी एके ठिकाणी स्वामींच्या ठिकाणी वस्त्र अर्पण केलेलं होतं आणि त्याच वस्त्राची अंगी स्वामींनी भट्टोबासांना दिलेली आहे। गोसावी महादायसा ते म्हणितले, स्वामी महादायसांना म्हणतात हे तुमचे वस्त्र सामासू पांघुरिले। महादायसांना स्वामी सांगतात की आम्ही तुमचं हे दिलेलं वस्त्र किती दिवस वापरलं, तर स्वामी सांगत आहेत की आम्ही हे तुमचं वस्त्र 6 महिने पांघरलेलं आहे बरं का। मग अंगी शिवली, मग 6 महिने पांघरल्यानंतर मग आम्ही याच कपड्याची अंगी शिवली, म्हणजेच आम्हाला घालण्यासाठी सदरा शिवला। अंगी लेले, आम्ही बरेच दिवस तुमची ही अंगी पण वापरलेली आहे तुम्ही दिलेल्या वस्त्राची। आता हे अंगी वानरेसा दिजो, आणि आता आम्ही हे अंगी जी आहे ती वानरेशाला देणार आहोत। मग महादायसी म्हणितले दिजो काजी। मग महादायसांनाही वाटलं स्वामींनी इतके दिवस वस्त्र आपलं वापरलं आणि पुन्हा हे वस्त्र स्वामी कोणाला देत आहेत, तर भट्टोबासांना, म्हणजे महादायसांची चुलत भाऊ भट्टोबास म्हणजे। तर महादायसांना वाटते काय हरकत नाही, दिजो काजी देऊन टाका, असं महादायसा स्वामींना म्हणतात। महादायसा सुख झाले, महादायसांना खूप सुख वाटलं की स्वामींनी पहिलं मी दिलेलं वस्त्र 6 महिने अंगावर पांघरलं, नंतर त्याची अंगी शिवली म्हणजे सदरा शिवला, तो सदराही बरेच दिवस वापरला आणि शेवटी माझ्या भावाला ते प्रसादाचं वस्त्र वापरायला मिळत आहे, असं सुख समाधान झालेलं आहे त्या माऊलीला। मग गोसावी भट्टोबासासी अंगी दिधली, मग भट्टोबासांना स्वामींनी ती अंगी देऊन टाकली। मग रिद्ध पुराणी गाले, आणि मग भट्टोबास, महादायसा, हंसराज, रामदेव हे सर्वजण वृद्धपूरला म्हणजेच परमेश्वरपूरला जाण्यासाठी निघालेले आहे। तर हे एकंदरीत आपण आजच्या या सत्रामध्ये 4 चरित्र पाहिलेले आहे। तर हे 4ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि अजूनही जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ मिळेल। तुमचे फेसबुक पेज असतील, फेसबुक ग्रुप असतील किंवा व्हॉट्सअप ग्रुप असतील, या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि आपल्या वासनिक मंडळीला पण या ज्ञानाचा लाभ होईल। आपल्या वासनिक मंडळीपर्यंत आपलं हे ज्ञान आपण नाही पोहोचवायचं तर कोणी पोहोचवायचं बरं? तर हे जबाबदारी मी सर्व आपल्या या चॅनलवरील दर्शकांवर सोपवत आहे। तुम्ही जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि जास्तीत जास्त या ईश्वरीय कार्याला हातभार लावा। तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह, ज्यामध्ये आपल्याला माहिती मिळणार आहे
एल्लाईसाने स्वामींच्या ठिकाणी कशी भाऊबीज साजरी केली, स्थानपरा देवता कथन, स्वामींनी कोण्या देवतेविषयी काय कथन केलं, आणि रस्त्याने जात असताना भारद्वाज पक्षी जो होता त्याला स्वामींचा वेध लागला आणि तो स्वामींच्या पाठीमागेच यायला लागलेला आहे, हेही चरित्र आपण पाहणार आहोत। परंतु मी चुकून उद्याचं सत्र बोललो, तुम्हाला आजच रात्री 8 वाजता किंवा 9 वाजेच्या दरम्यान, 8 ते 9 वाजेच्या दरम्यान तुम्हाला हे सर्व चरित्र ऐकायला मिळणार आहेत। तर रात्री झोपताना पण स्वामींचं चरित्र ऐकत झोपा, म्हणजे तुम्हाला स्वप्नातही स्वामीच दिसतील। तर आजपासून आपण हा उपक्रम चालू केलेला आहे, दिवसातून तुम्हाला 2 व्हिडिओ स्वामींच्या चरित्राचे मिळणार आहेत। तर पुरेपूर लाभ घ्या स्वामींच्या चरित्राचा आणि घर बसल्या पुण्य कमवा। तर भेटूया रात्री 9 वाजता, तोपर्यंत दंडवत प्रणाम, जय श्री कृष्ण। दंडवत हो।